नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर श्वेताली आणि मी दरवेळेस आरोग्यावर आधारित मेडिकल आणि मोटिवेशनल व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला अशा व्हिडिओज पाहायला आवडत असतील किंवा अशा व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकन म्हणजेच नोटिफिकेशन बेल दाबा, कारण या चॅनलवरती आपण शारीरिक आणि मानसिकरित्या निरोगी कसं राहायचं ते पाहतो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे मेन्स्युअल हायजीन, म्हणजेच मासिक पाळीमधील स्वच्छता कशी घ्यावी, मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी ठेवावी, कुठले पॅड्स नॅपकिन्स वापरावेत आणि स्वच्छता ठेवणे का गरजेचं आहे, आणि जे पॅड आपण वापरले त्याचं डिस्पोजल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, ते कुठे करावं ते आणि कुठले प्रोडक्ट्स आपण वापरावेत ड्युरिंग मेन्स्युअल सायकल म्हणजे पिरियड्सच्या दरम्यान, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये एकानंतर एक डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मेन्स्युएशन म्हणजे काय? मेन्स्युएशन म्हणजे इट इज अ सायक्लिकल शेडिंग ऑफ एंडोमेट्रियम ऑर द व्हीपिंग ऑफ एंडोमेट्रियम, म्हणजेच जे आपल्या गर्भपिशवीमधील लाईनिंग असते ज्यालाच आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो, ते ब्लीडिंगसोबत प्रत्येक महिन्याला बाहेर येतं, यालाच आपण मेन्स्युएशन असे म्हणतो. इट इज अ नॅचरल फिनॉमिना, म्हणजेच हे अगदी नैसर्गिक आहे, पण आपल्या देशामध्ये याचा निषेध केला जातो. याला कुठेतरी एक घाण गोष्ट अशी समजली जाते, जे की अगदी चुकीचं आहे. अगदी एक अनक्लीन्ड इम्बॅरेसिंग समजलं जातं, जे की अगदी चुकीचं आहे, कारण ही एक नैसर्गिक प्रोसिजर आहे जी की प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक महिलेमध्ये झालीच पाहिजे. त्या गोष्टीने आपल्याला स्त्रीत्व दिलं, आपलं अस्तित्व दिलं, आपली ओळख दिली, त्यात कसला ओईटाळ आणि त्याची त्यात कसली लाज. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा आपल्याला इन्फेक्शनचे चान्सेस का जास्त असतात. पिरियड्स स्टार्ट होतात तेव्हा आपल्या वजॅनल रिजनचं जे pH आहे तो चेंज होतो, त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात. त्यानंतर जे आपण सॅनिटरी नॅपकिन्स किंवा जे काही प्रोडक्ट्स वापरतो ते जर ओले असतील किंवा तिथला एरिया नीट क्लीन किंवा ड्राय नसल्यामुळे देखील इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा आपल्या गर्भपिशवीचं जे ओपनिंग आहे, गर्भपिशवीचं तोंड आहे, ते ओपन राहतं, त्यामुळे जे काही इन्फेक्शन आहे ते डायरेक्टली आत जातं, वर चढतं, म्हणून आपल्याला पिरियड्स दरम्यान हे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. स्वच्छता कशी ठेवायची? तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे रोज नियमित आंघोळ करायची, त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. आणि जर ब्लीडिंग हेवी होत असेल तर रिपीटेडली प्रायव्हेट पार्ट तिथला क्लीन करायचा. जेव्हा पण तुम्ही वॉशरूमला जाणार, आता हेवी ब्लीडिंग आहे म्हटल्यानंतर सारखं वॉशरूमला जायला लागणार, जेव्हा जेव्हा वॉशरूमला जाणार तेव्हा प्रायव्हेट पार्ट क्लीन करायचा. जे काही तुम्ही साबण वापरत असाल नॉर्मल किंवा कुठला वॉश वापरत असाल स्पेशल वॉश, आजकाल मार्केटमध्ये स्पेशल हायजीन वॉश म्हणून येतो, तो जर वापरला तर त्यामध्ये एक pH मेंटेन, तो त्या वॉशनी एक pH मेंटेन राहतो तिथल्या स्किनचा, म्हणून तो वापरला तरी चालेल. तो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो हायजीन वॉश वापरत्या वेळा फक्त बाहेरच्या स्किनवरती लावायचा आहे, बाहेरचा एरिया क्लीन करण्यासाठी वापरायचा आहे, त्या तो वजायनल ओपनिंगच्या आतमध्ये तो वॉश वापरायचा नाही आहे, कारण तिथले जे गुड क्वालिटीचे बॅक्टेरियाज आहेत ते बाहेर येतात, फ्लश आउट होतात आणि मग तिथे इन्फेक्शन वाढू शकतं, बॅड बॅक्टेरियाज ग्रो होऊ शकतात आणि इन्फेक्शन वाढू शकतं. आणि जेव्हा पण तुम्ही जो प्रायव्हेट पार्ट क्लीन केला आहे पाण्याने वॉश केला आहे, त्यानंतर नेहमी तिथली एरिया तिथला ड्राय ठेवायचा. ड्राय करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तिथला एरिया मॉइस्ट राहिला तर तिथे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, इन्फेक्शन वाढतं आणि फॉर एक्झाम्पल कँडिडियासिससारखे इन्फेक्शन होऊ शकतं. आता मेन्स्युअल हायजीन का महत्त्वाचे आहे? जर तुम्ही प्रॉपर प्रिकॉशन घेत नसाल तर तुम्हाला इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त आहे, मग ते युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन असेल, किंवा मग आजकाल हायजीन वॉशमध्ये भरपूर प्रमाणाचे केमिकल्स वापरले जातात, मग ते केमिकलचा ओव्हर यूज होऊन तिथे एक सिव्हिअर कंडिशन होऊ शकते, ती म्हणजे टॉक्झिक शॉक सिंड्रोम. यामध्ये स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाची वाढ होते, फीवर येतो आणि कधी कधी तर मल्टिपल ऑर्गन फेल्युअर देखील होतं. त्यामुळे बिकॉज ऑफ दिस रिपीटेड इन्फेक्शन देअर इज अ सिव्हिअर चान्सेस ऑफ सर्वायकल कॅन्सर ऑल्सो. तर इन जनरल मेन्स्युअल हायजीन टिप्स ह्याच आहेत की तुम्ही दर 6 तासाला तुमचं सॅनिटरी नॅपकिन्स किंवा पॅड आहे ते चेंज करावं, तुम्ही तुमचा प्रायव्हेट एरिया हा नेहमी क्लीन आणि ड्राय ठेवावं, आणि जेव्हा पण तुम्ही वॉशरूमला जाल तेव्हा
हेवी ब्लीडिंग होत असेल तेव्हा रिपीटेडली प्रायव्हेट पार्ट क्लीन करावा आणि तो ड्राय करावा आणि तुम्ही तुमचं पर्सनल हायजीन मेंटेन ठेवावं. त्यानंतर प्रॅक्टिस ऑफ सेफ सेक्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्यानंतर प्रोडक्ट दॅट आर यूज्ड ड्युरिंग पिरियड्स, म्हणजे तुम्ही तुमच्या पिरियडच्या मासिक पाळीच्या दरम्यान काय वापरणार. नंबर एक आहे सॅनिटरी नॅपकिन्स. यामध्ये दोन प्रकार येतात, एक आहे रियुजेबल, दुसरी आहे डिस्पोजिबल. रियुजेबलमध्ये क्लोथ्स येतात जे की तुम्ही रिपीटेडली वॉश करून वापरू शकता. डिस्पोजिबलमध्ये सिंगल यूज असतो त्याचा, एक वेळा वापरलं का फेकून द्यायचं. मोस्टली तर रियुजेबल जे वापरतात त्यामध्ये चान्सेस ऑफ इन्फेक्शन हे जास्त असतात, कारण जे रियुजेबल पॅड्स आहेत किंवा क्लोथ्स आहेत ते तुम्ही वॉश केल्याच्या नंतर त्यामध्ये इन्फेक्शन राहू शकतं. असं नाही की प्रत्येक वेळेस ते प्रॉपरली क्लीन होईल आणि पूर्ण इन्फेक्शन त्याचं जाईल. आणि ते वॉश केल्याच्या नंतर ते तुम्ही कुठे वाळवता तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याला सनलाईट मिळणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि ते प्रॉपर क्लीन ड्राय होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून ह्यामध्ये थोडेसे चान्सेस इन्फेक्शनचे हे जास्त असतात, त्यापेक्षा डिस्पोजेबल वापरले तर ते बेटर राहतात, कारण एक वेळा यूज करून डायरेक्टली ते तुम्ही रॅप करून पेपरमध्ये डस्टबिनमध्ये टाकायचं. जर कोणाला पॅड्सची ॲलर्जी असेल, असतं असं बरेच जणांना, सॅनिटरी नॅपकिन्सची देखील ॲलर्जी असते, त्यांना रॅश उठते, तर तशा केसेसमध्ये जर तुम्ही क्लोथ्सच प्रेफर करत असाल तर त्या केसेसमध्ये तुम्ही हे तुमचं क्लोथ हे गरम पाण्याने वॉश करायचं आहे, त्यामध्ये डेटॉलनी व्यवस्थित क्लीन वॉश करून अशा ठिकाणी वाळत घालायचं जिथे की डायरेक्ट ऊन पडत असेल, सूर्याची किरणं पडत असेल, म्हणजे ते व्यवस्थित ड्राय होईल. आणि हे एवढं सगळं जर तुम्ही करत असाल, तुमच्याजाने होत असेल, तरच रियुजेबल नॅपकिन्स वापरावेत, अदरवाईज डिस्पोजिबल वापरले तर बेटर आहे. आणि सॅनिटरी नॅपकिन्स निवडता वेळा पण नेहमी अशा सॅनिटरी नॅपकिन्स घ्यावेत ज्यामध्ये की आजकाल सॅनिटरी नॅपकिन्स हे भरपूर वेगवेगळ्या मटेरियलनी बनलेल्या असतात, त्यामध्ये असे सॅनिटरी नॅपकिन्स वापराव्यात ज्या की प्लास्टिक मटेरियलपासून बनलेल्या नाही आहेत. वाय डिस्पोजल इज नेसेसरी? तुम्ही तुमचे वापरलेले पॅड कुठे फेकता हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर तुमचे यूज्ड पॅड असेच उघड्यावर फेकत असाल तर त्यातून घाण वास तर पसरतो, त्याचबरोबर हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी हे इन्फेक्शन देखील होतं, पण HIV यातून पसरत नाही. नंबर दोन, टॅम्पून. हेही एक ऑप्शन आहे ड्युरिंग पिरियड्स वापरण्यासाठी. जर तुम्ही टॅम्पून वापरत असाल तर टॅम्पून हे दर 4 ते 6 तासांनी चेंज केलं पाहिजे, बदललं पाहिजे. आणि जर टॅम्पून तुम्ही वापरत असाल तर ते व्यवस्थित इन्सर्ट केलं पाहिजे वजायनल ओपनिंगमध्ये. टॅम्पून व्यवस्थित इन्सर्ट झालं की नाही ते चेक करायचं, किंवा जेव्हा तुम्ही चेंज करत असाल तेव्हा त्याची ती स्ट्रिंग जी आहे ती अलगद बाहेर खेचून काढायची. हे करता वेळा खूप व्यवस्थित काळजीपूर्वक करावं. जर तुम्हाला याची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बेटर राहील. आणि हे जे टॅम्पून तुम्ही वापरत आहात ते 4 ते 6 तासाने टॅम्पून हे बदललं पाहिजे, चेंज केलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला टॉक्सिक शॉक सिंड्रोम बसण्याचे जास्त चान्सेस आहेत. नंबर 3, मेन्शुअल कप. मेन्शुअल कप हा अशा मुलींनी किंवा महिलांनी वापरावा ज्यांना की हेवी ब्लीडिंग होते, जास्त अंगावरून जातं, अशांनी मेन्शुअल कप वापरावा. या कारण यामध्ये ब्लड स्टोअर करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, यामध्ये जास्त अमाऊंटमध्ये ब्लड स्टोअर होऊ शकतं दॅन दी टॅम्पून्स अँड सॅनिटरी नॅपकिन्स. हा एक फ्लेक्झिबल फनेल शेप्ड कप आहे जो की सिलिकॉन फायबरने बनलेला असतो. यामध्ये साइजेस अवेलेबल असतात अकॉर्डिंग टू युअर एज अँड लेंथ ऑफ सर्विक्स, त्यामुळे तुमचं परफेक्ट साईज चूज करणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. नंबर 4 आहे पीरियड पॅन्टीज. आजकाल मार्केटमध्ये पीरियड पॅन्टीज देखील अवेलेबल आहेत ज्या की एक स्पेशल प्रकारच्या फायब्रिकनी बनलेले असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात ब्लड आणि लिक्विड ॲब्झॉर्ब करून घेतात. त्यांची क्षमता ही जास्त लिक्विड ॲब्झॉर्ब करण्याची असते. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिकसोबत. डोंट फर्गेट टू सबस्क्राईब अँड हिट दी बेल आयकन इफ यू हॅव अँड डन इट. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड लव्ह युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल.